नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. निमगाव ग्रामपंचायतची निवडणूक होत असून सुजय पर्व पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार वैभव सुभाष पाटील यांच्या नारळाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय. यावेळी वैभव पाटील यांनी सांगितलं की गावकऱ्यांसाठी एक सेवेकरी असून गावकरी आणि प्रशासनाच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे. मतदारांनी सरपंच म्हणून मला संधी द्यावी. गावातील रस्ते पाणी आरोग्य सुविधा चांगल्या योग्य प्रकारे गावकऱ्यांना मिळवून देणे, गावातील कचरा तसेच अस्वच्छता याकडे लक्ष देऊन गावात स्वच्छता कशी राहील, गावातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल याला प्राधान्य दिलं जाईल. गावातील शाळा, शौचालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय यांचेही कामकाज व्यवस्थित कसं चालेल याकडे लक्ष दिलं जाईल. गावातील तरुणांना रोजगार कसा प्राप्त होईल याकडे लक्ष देणे, जिल्ह्याच्या नकाशावर गाव कसं आदर्श गाव ठरेल यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा आपला ध्यास असून यासाठी आम्हाला या निवडणुकीत विजयी करावं असं आव्हान यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील मतदान कार्यकर्ते उपस्थित होते. सारीवरील 11 सारीवरील देशमुख हॉस्पिटलच्या लगत असलेला हा 3 गावाला एकत्र आणणारा रस्ता आहे. त्यातल्या त्या शिर्डी सारख्या पवित्र स्थाना ठिकाणी भारतातून नव्हे तर विदेशातून परदेशातून साई भक्त येत असतात. गर्दी झाल्यानंतर तोच रस्ता ह्याच देशमुख चारीच्या रस्त्याने वळवण्यात येतो. पण त्या रस्त्याची जर आज अवस्था जर आपण पाहिली तर इतकी बिकट आहे का तो 40-45 वर्षापासून त्या रस्त्याचं कुठलंही ग्रामपंचायत नाही, कुठलाही त्याच्यावर रस्ता करण्याचा निर्णय घेतलेला नाही. निर्णय आमदार निधीमधून तो रस्ता आलेला होता पण तो ग्रामपंचायतनी काही कारणास्तव तो रस्ता दुसरीकडे करण्यात आला. अशी गोष्ट झाली नाही गेली पाहिजे. तोच आमचा एक ध्यास आहे की आम्ही या गोष्टी ज्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण करणार आणि तुम्हाला ग्रामस्थांना या पूर्ण सुविधातून आम्ही मुक्त करणार. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी किशोर पाटणी, शिर्डी.